असा वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे, शिवसेनेचे सन्माननीय पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब, शिवसेनेचा बुलंद आवाज। उद्याचे होणारे आमदार आमचे नानांचे चिरंजीव, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींनो, बाल मित्रांनो, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या भाजपच्या बांधवांनो, आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लड़ना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने। 36 वर्षाच्या शिवसेनेच्या प्रवासात देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो कि पहिल्या वेळ घड्याळाला मत द्या ही सांगण्याची संधी त्यांनी मला दिली। खरं म्हणायला गेलं तर त्यांचं आणि आमचं लव मॅरेज होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। नवरदेव कोण आणि नवरी कोण याच्यापेक्षा लफडं होतं हे पक्क आहे, पण ते लफडं कसं झालं कसं तुटलं हे सगळं तुम्हाला माहित आहे। या निवडणुकीची ही फक्त औपचारिक सभा आहे, कोणी किती डंपरवाला येऊ दे, कोणी किती पेटीवाला येऊ दे, मी कालपासून इकडे आलोय हवामानाचा अंदाज घेतोय, देवानेही हवामानाचा अंदाज बदलवलाय, पाऊस पडण्याचं चिन्ह निर्माण केलंय। मी जादूगार नाही, मी संत नाही, मी महंत नाही, पण थोडेफार चेहरे ओळखण्याचा प्रयत्न करतो। पंढरपुरात मला जास्त लोक ओळखतात अशी प्रश्न नाही, जे ओळखत होते केस गेल्यामुळे त्यांनी मला काल ओळखलं नाही। एकावगामध्ये संध्याकाळी आल्यामध्ये गावामध्ये फेरफटका मारला, विचारलं 35 ते 40 हजार मतानं दादा ही सीट येणार आहे छप्पर फाड के। एक आमदार द्या म्हणे एक आमदार। अरे बाबा 170 च्या मधून एक मायनस करा, पण लाडू देण्याची जी पद्धत आहे, एक आमदार द्या सरकार बदलवून टाकतो। अरे दमदम में दम नहीं, खैर करो जान की, पर्दा उठाकर देखो तलवार खड़ी है शिवसेना की। आता तो बिया गेली है, नारायण राणे ने असे स्वप्न एका काळात पहिले, गणपतीचं विसर्जन झाल्याबरोबर आम्ही शिवसेना संपवून टाकू, तसे स्वप्न आता देवेंद्रजी साहेब बघतायत। म्हणजे तीन लोकांचं सरकार आहे, तीन तिवडा काम बिघडवा। त्यांना माहिती नाही रिक्षामध्ये जनरल लोक बसतात। फाळके नानाचे माझे संबंध हे चोपल साहेबांपासून जास्त आहे। सभागृहाचे अध्यक्ष कोणी जरी असले तरी सभागृहाचे अध्यक्ष चोपल साहेब हे लॉबीमध्ये असायचे आणि उपाध्यक्ष फाळके नाना असायचे। रांगडा माणूस पैलवान माणूस उभायला बघो सभागृहामध्ये उभारा राहिला तर मंत्र्याची फाटल अशा पद्धतीचा तुमचा, त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही। तुमचे जरी वडील गेलेले असले तर वडील रूपी आशीर्वाद देणारी जनता तुमच्या मागे बसली आहे। अरे कोण आपण कुठलं होतो आपण? आदरणीय शरद पवार साहेबांनी जसं छोट्या छोट्या माणसांना उभं केलं तसं आमच्या सारख्या लोकांना सुद्धा शिवसेना सारख्या पक्षांनी छोट्या छोट्या लोकांना उभं केलं। हा जो गुलाबराव पाटील तुमच्या समोर बोलतो हा 1982 साली पान टपरी चालवणारा माणूस आहे। इथं सर्वसाधारण माणसं बसलेली आहेत, म्हणून कोणी कितीही टिपा टिपणी करत असले विकास विकास आणि विकास
आता म्हणले केंद्रातून पैसे आणो, मी त्याच्यावर बोलणार नाही, गल्ला मंत्री बसले तिकडे, पाणी मंत्री बसले, तुम्ही चारी न देता मी पाईप न देतो, फरक एवढाचा मंगल वेळेमध्ये मला पाणी आहे, पाणी प्यायला नाही। मी माननीय माझ्या नेत्यांच्या समोर, आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आश्वासन देतो, येत्या काळामध्ये जल जीवन मिशन मध्ये मंगल वेळ्याचा एकही गाव टँकर मुक्त राहणार नाही, एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो आहे। उलटा कोर चोतवाल को दाटे, बाप नहीं देखी गोदड़ी और सपने में आ गई खाट। आम्हाला चोर म्हणताय कोणाला? आम्हाला? रामचं ब्लड ग्रुप टेस्ट करा, तुमच्यामुळे हे दिवस आले। तुम्ही साला एक फुल गुच्छ घेऊन गेले ते उद्धव साहेबांकडे, चलो प्यार का वादा 50-50 केला असता, कशाला आले असे एकत्र? साला चोरटपणा करायचा तुम्ही, ते पवार साहेबांनी एका मिनिटात पकडलं। अनहोनी को होनी करते, होनी को अनहोनी। एक जगह जब तीनों जो मिल जाए, अकबर एंथोनी, अमर अकबर एंथोनी, म्हणून मी त्यांना सभागृहात सांगितलं होतं की तुम्ही कोणाला सांगताय? आम्हाला? आमच्यावर टीका केली, शिवसेना म्हणे काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाऊन बाजूला बसली, रावसाहेबांकडे तर मशीन होतं दानवेंकडे, त्यांच्या मशीन मध्ये कोणी टाकलं का तो पवित्र धून निघायचा बाहेर, आणि आमच्या मशीन मध्ये टाकलं की अपवित्र। पण आज तिघही पक्ष सरकार चालवत असताना बालके नानांचे चिरंजीवी तर बोलत होते, ही निवडणूक खरं म्हणाल झालं तर व्हायलाच नको होती, झाली का? तर दुःखद निधन झालं। त्यांच्या वडिलांवर टीका करता, उमेदवारावर टीका करता, अरे सत्यानाश होणार आहे तुमचं या पंढरपुरात सांगतोय मी तुम्हाला। मेलेल्या माणसावर टीका करतात, सोरा हो त्या माणसानं जे काम केलं तुमच्या माणसाने केलंय का? इथं पोट्ट दत्त कुस्तून आणलं, हॅलो 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 करता, तुम्हाला होत नाही दुसऱ्याला झालं पावत नाही। आपलं फाटकंय म्हणजे पैसे वाटणार, पैसे वाटणार। पंढरपूर सारख्या गावामध्ये येऊन सांगतात पार्ट्या देणार, हा त्यांचं बटन, पण दाबा आमचं बटन हे सांगायला आलो आहे। ही सीट येणार, गुलाबराव पाटील आले, अमुक आले, धमुक आले म्हणून नाही येणार, ही येणार, भालके मामांचा आत्मा इथं फिरतोय आणि तो तुम्हाला सांगतोय की जर मी तुमचं काम केलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करण्यामध्ये त्यांचा हात आहे, महात्मा फुलेंचा पुतळा उभा करण्यामध्ये त्यांचा हात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यामध्ये त्यांचा हात आहे, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा करण्यामध्ये त्यांचा हात आहे, कोटी कोटी हिंदुस्थानियों का दार उठा कर मांगेंगे, सौगन छत्रपति की खाते है कि भगवान लहराएंगे, ही शपथ अपने आज घ्यायची आहे। आपण सगळे जण ठरवून आले, भाजपवाल्यांना वाटतं की लोक आले म्हणजे काय गर्दी झाली, गर्दी सगळ्यांकडे होती, लोक किती कलाकार आहे, सकाळी काँग्रेसचं खाता, संध्याकाळी राष्ट्रवादीचं खाता, रात्री शिवसेनेचं खातं, वरतून सांगता आपल्या सगळ्यांची संबंध आहे। त्यामुळे भाजपवाले हो, छोऱ्या टाकून पैसे वाटा, छोऱ्या टाकून, तुमची देण्याची ताकद आहे, आमची घेण्याची ताकद आहे, पण आम्ही ठरवलंय घड्याळाला मत द्यायचं आहे। ग्रामपंचायतमध्ये 7 मेंबर तुमचे आहे आणि 2 मेंबर माझे आहे, वार्डात लाईट लावणार का तुम्ही मला? विरोधी पक्षाच्या मेंबरचा लाईट लागतो? अरे येड्या लागत नाही, 170 आमची, 105 लाईट लागत बिलकुल नाही। वरती जर सगळं शरीर आमचं, मुडकं आमचं, कंबर आमचं, पाय आमचे, हात आमचे, उद्या समजून घ्या तुम्ही दुसरा आमदार दिला, त्याचे पाय कुठं, त्याचं मुडकं कुठं, त्याचा हात कुठं, सगळं शरीर तर इकडे आहे। पूर्ण प्रकल्प उभे करायचे असेल तर ज्याचं सरकार, जिसके हात में दंडा उसकी भैंस, देवेंद्र जी दंडा हमारे हात में है, भैंस तुम्हारी है। त्यांनी टीका केली, दादांवर टीका केली, करा
टीका केल्याशिवाय येतं काय? दुसरं काही येत नाही। केंद्रातून पैसे आणू, मागच्या वेळेस सरकार राज्यात तुमचं म्हणजे त्यांचं ना आमचं, केंद्रात सरकार तुमचं राज्यात तुमचं, अडवलं कोणी? तिथं काय हाताच्या रेषा बघायच्या होत्या? कोणी अडवलं नाही। आणि आज फाळके नानांच्या बाबतीमध्ये प्रत्येक गरीब माणूस सांगतोय, म्हणले तो माणूस घरी गेल्यानंतर त्या माणसाला त्यांनी वापस केलं नाही। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब नेहमी सांगायचे की सगळ्या श्रीमंत माणूस कोण? ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे घोडी आहे, ज्याच्याकडे जमीन आहे? नाही, ज्याच्या घरी जास्त जोडे चप्पल येतात तो श्रीमंत माणूस। बाळके नानांनी पैशांची श्रीमंती मुळीच कमावली नाही, पण माणसाची श्रीमंती कमावली। आणि त्या माणसाच्या श्रीमंतीवर 17 तारखेला ठरवून घेतलाय जनतेने कि तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और फाळके जी को चून के देंगे तो चून के देंगे धूमधाम से। ठरवलंय आणि आपण सगळेजण त्याला साक्षीदार आहे। मला आल्याचा आनंद आहे की ज्यांच्या बरोबर मी 11 वर्ष सभागृहामध्ये काम केलं, त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर आज त्यांच्या मुलावर म्हणजे आमच्या मुलावर ही संकटाची बाजू आली आहे। म्हणून आज सगळेजण आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करायला आलो आहे। तसं तुमचा आणि माझा फार लांबचा संबंध आहे, मी तुमच्यापासून 500 किलोमीटर लांबून राहतो। तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर मंदिर आहे, आमच्याकडे गणपती बाप्पा आहे, 2 सोंडेचा, उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा पद्मालय। महाराष्ट्रामध्ये 1 मंदिर आहे, आमच्याकडे भीमान बकासुराची लढाई झाली, आमच्या एरंडोलचं नाव 1 चक्रानगरी होतं, तिचं 5 वर्ष पांडवांनी वास्तव्य केलंय। भीमान जसा बकासुराचा वध केला तसा यांचा मतदान रूपी वध करावा ही विनंती करण्यासाठी मी आलो आहे। आणि आज या सभेच्या निमित्तानं आदरणीय अजित दादांना मी विनंती करणार आहे की तुमच्याकडे गल्ला खातंय, तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, पाणी पुरवठा मंत्री इकडे आहे, पाणी मंत्री म्हणून इकडे आहे, पालकमंत्री इकडे आहे, आम्ही सगळेजण दादांच्या साक्षीनं ही खात्री देतो की बाळके नानांचे स्वप्न जे अपूर्ण राहिले दादा, जे ज्याच्या त्याच्या खात्याकडे त्यांचे प्रश्न अपूर्ण राहिले असतील ते पहिले आम्ही त्यांचे प्रश्न सोडवू, नंतर आमच्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवू, हे वचन आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतोय। आणि चिंता करण्याची गरज नाही, तुम्ही एकटे नाही आहे। तुम्ही बोलत असताना माझ्या माय बहिणी रडत होत्या आणि आज साक्ष देत होत्या की घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। आणि जेव्हा महिला शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते तेव्हा समोरच्याचा सत्यानाश होतो। आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव। या भाजपवाल्यांचा 18 तारखेला सत्यानाश हो। जय हिंद, जय महाराष्ट्र।